राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा धुराळा उडाला आहे, कारण महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणात उतरली आहे. परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. तसेच आता यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. परिवर्तनाच्या पहिल्या यादीत अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार अचलपूर बच्चू कडू प्रहार, रावेर अनिल चौधरी प्रहार, चांदवड गणेश निंबाळकर प्रहार, देगलूर सुभाष सामने प्रहार, एरोली अंकुश कदम महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, हदगाव हिमायतनगर माधव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, हिंगोली गोविंदराव भवर महाराष्ट्र राज्य समिती, राजुरा वामनराव चटप स्वतंत्र भारत पक्ष. भारत माता की जय. खरतर आता सहावी वेळ आहे मी नामांकन अर्ज भरण्यासाठी 28 तारखेला जाणार आहोत. आणि मी एक असा भाग्यवान आहे का कुठल्याही नेत्याची तिकीट मागायला जावं लागत नाही. जनताच आम्हाला तिकीट देतं, तेच आम्हाला निवडून देतं. कार्यकर्त्याची प्रचंड मेहनत आणि मतदारांच्या आशीर्वादानं ही निवडणूक पुन्हा जिंकायची आहे. सर्व कार्यकर्ते व मतदारासह फक्त मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी 28 तारखेला 12 वाजता गांधीपूरवरून आपण सुरुवात करणार आहोत. आपण सर्वांनी या सगळ्या मतदारसंघातील मतदारांनी या रॅलीत सहभागी व्हावं व नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आपला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती.